12 मार्च 2021 शुक्रवार या दिवशी एक खूप महत्त्वाची मीटिंग झाली, खूप महत्त्वाची बैठक झाली. ती 4 देशांची बैठक होती. या बैठकीत 4 देशांचे प्रमुख नेते होते, ज्याला समिट मीटिंग किंवा शिखर परिषद असं म्हणतात, ती झाली. याच्यात नेमके कोण होते आणि या बैठकीचं नाव काय, त्या बैठकीमागचं कारण काय, हे आपण जाणून घेऊया. आपण आत्तापर्यंत वाचत असाल की एक क्वाडची मीटिंग होती. क्वाड म्हणजे 4 देशांची. कोणते 4 देश? भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. या 4 देशांची ही पहिली समिट मीट होती. म्हणजे टॉप लेवलचे लीडर, म्हणजे भारताचे पंतप्रधान, जपानचे पंतप्रधान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे नवीन निवडून आलेले राष्ट्रपती जो बायडन, ह्या 4 नेत्यांनी पहिल्यांदा व्हर्च्युअल मीट घेतली. कारण आपल्याला माहिती आहे, आपण सगळे कोरोनाच्या कोविडच्या संकटात आहोत, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून मीटिंग करणं हे सध्या तितकंसं शक्य नाही आहे, त्यामुळे व्हर्च्युअल मीटिंग झाली. क्वाड हे काय आहे? तर चीनला आशिया खंडात रोखण्यासाठी आणि त्यांचा लष्करी आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव जो वाढतो आहे, कारण त्यांची इकॉनॉमी वाढते आहे, तो रोखण्यासाठी हे क्वाड नावाचं एक प्रकरण उभं झालं आहे. क्वाड हे काय आहे? तर 4 देशांनी एकत्र येऊन परस्पर हितसंबंधासाठी चर्चा करून व्यवहार व्यापार करणं हे त्यांचं अधिकृत ध्येय आहे. याचा आत्तापर्यंत कोणताही लष्करी करार झालेला नाही. पण याला म्हटलं काय जातं आहे? तर ह्याला आशिया खंडातला नेटो म्हटलं जातं आहे. नेटो काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नेटो, NATO. नेटोची स्थापना ही दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच करण्यात आली. नॉर्थ अटलांटिक म्हणजे आपण कल्पना करू शकतो की अटलांटिक ओशन जो आहे, त्या अटलांटिक ओशनच्या उत्तरेत जेवढे म्हणून देश आहेत त्या देशांची ही संघटना होती. याच्यामध्ये मुख्यत्वे करून ब्रिटन, फ्रान्स, वेस्ट जर्मनी, सगळ्यात महत्त्वाचा अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा हे देश मुख्यत्वे करून होते. या देशांनी सोव्हिएट युनियन आणि ज्यांना वॉरसॉ पॅक्ट कंट्रीज म्हटलं जायचं, म्हणजे सोव्हिएट युनियनच्या प्रभावाखाली, त्यांच्या दबावाखाली असलेले जेवढे म्हणून देश होते, त्यांचा सामना करण्यासाठी, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी नेटोची स्थापना करण्यात आली. तशाच पद्धतीने आज पुन्हा तसाच एक शत्रू मोठ्या प्रमाणात आशिया खंडात आहे, त्याचं नाव आहे चीन. चीनसुद्धा तसाच कम्युनिस्ट देश आहे. चीनसुद्धा आपला लष्करी प्रभाव वाढवतो आहे. ज्याप्रमाणे USSR गुलॅग्स होते, आपल्याच देशातल्या नागरिकांसाठी छळछावण्या उभारल्या होत्या, त्याचप्रमाणे आज चीनमध्ये जिंजियांग प्रांतामध्ये विगर मुस्लिम्ससाठी छळछावण्या उभारलेल्या आहेत आणि याचे रिपोर्ट्स अनेक देशांनी प्रस्तुतही केलेले आहेत. असा हा शत्रू, याला रोखण्यासाठी नेटोसारखी एखादी ऑर्गनायझेशन ही गरजेची आहे हे सगळ्यांनी ओळखलं. 2007 जपानचे तेव्हाचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या क्वाडची स्थापना केली. क्वाडच्या स्थापनेनंतर अनेक वेळेला असं झालं की चीनशी आत्ताच पंगा घ्यायचा आहे का, चीनची आत्ता तेवढी ताकद आहे का, गरज आहे का, असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या कालखंडात आले. आज मुख्यत्वे करून कोविडनंतरचा काळ जर आपण पाहिला तर चीनचे संबंध हे जपानशीही बिघडलेले आहेत. भारताशी सीमाविवाद जो झाला तो आपल्याला माहितीच आहे, गलवानमध्ये आपल्या जवानांना वीरमरण आलं तेही आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, ज्यांच्याकडून चीन जास्तीत जास्त माल खरेदी करायचा, आयात करायचा, त्यांनी ती खरेदी बंद केली आणि त्यांच्यावर आर्थिक निर्बंध एका पद्धतीने, नॉट ऑफिशियली पण एका पद्धतीने लादायला सुरुवात केली. अमेरिका आणि चायना यांच्यातले ज्याला ट्रेड वॉर म्हटलं जायचं ट्रम्पच्या काळात, ते संबंध अजून तसेच आहेत. आता भीती अशी होती की ट्रम्प गेल्यानंतर आणि जो बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर हे संबंध, हे क्वाड, हे सगळं असंच राहील का काही बदल होईल. पण आपल्याला असं दिसतंय की उलट, जो बायडन हे राष्ट्रपती झाल्यानंतर क्वाडची पहिल्यांदा समिट मीटिंग होते. याचाच अर्थ क्वाडचं महत्त्व काय, चीन हा किती मोठा खतरा आहे सगळ्यांसाठीच, हे अमेरिकेच्या आत्ताच्या नेतृत्वालाही कळलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी, म्हणजे आपल्याकडे जसे संरक्षण मंत्री असतात तसे त्यांच्याकडे डिफेन्स सेक्रेटरी असतात, हे त्यांच्या पहिल्या फॉरेन व्हिजिटवर अमेरिकेतून निघणार आणि हवाईला येणार. हवाई हा अमेरिकेचाच एक भाग आहे पण पॅसिफिक ओशनमध्ये. हवाईनंतर ते डायरेक्ट दिल्लीला येते, म्हणजे पहिली फॉरेन व्हिजिट ही दिल्ली आहे. त्यानंतर ते जपानला जाणार आणि साऊथ कोरिया, म्हणजे चीनच्या आसपासचे देश, पण पहिल्यांदा भारतात येत आहेत. याच्याने भारत हा किती महत्त्वाचा पार्टनर आहे हेही आपल्याला कळतं आहे. क्वाडची समिट मीट ही का महत्त्वाची आहे हेही कळतं आहे. आणि चीन हा किती मोठा धोका आहे हेही आपल्याला कळतं. न्यूज डंक अँड्रॉइड ॲपवर येत आहे, तुम्ही पण लवकरच हा ॲप डाउनलोड करा आणि एन्जॉय करा न्यूज डंका.